नमस्कार आज आपण बटाट्याचे कुरकुरीत काप कसे बनवायचे ते पाहतो आहे तर तुम्ही भाजी म्हणून खाऊ शकता स्टार्टर म्हणून खाऊ शकता किंवा तसंच खाऊ शकता त्यासाठी लागणारं साहित्य पिऊया तीन ते चार चमचे रवा चवीनुसार मीठ एक ते दीड चमचा मिरची पावडर लाल तिखट हळद इथे मी आमचूर पावडर घेतली आहे आणि धनेजिरे पावडर आणि हे मसाला मॅजिकमधला थोडंसं अर्धा चमचा मी मसाला घेतला आहे आणि दीड चमचा तांदळाचं पीठ हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि त्याचबरोबर तीन मध्यम आकाराचे बटाटे आहेत ते धुऊन सालं काढून त्याची फोडी करून घ्यायचे तर जाडसर अशा स्लाईस करून घ्यायचेत आपल्याला त्या मी पाण्यात ठेवल्यात धुवून घ्यायच्या स्वच्छ आणि आता आपण हे निथळून घेणार आहोत ह्यातलं पाणी पूर्ण काढून द्यायचे आणि थोडंसं सुकवायचे आहे त्या फोडी म्हणजे पाणी पूर्ण निथळून द्यायचं आहे आता हे आपण रवा तांदळाचं पीठ मीठ लाल तिखट आमचूर पावडर आणि धनंजिरी पावडर सगळं मिक्स करून घेऊयात तर रव्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे सगळा मसाला हा आता हे पाणी निसळलेल्या फोडी जे आहेत त्या रव्यामध्ये घोळून घ्यायच्या तर सगळ्या अशा घोळून आपण साईडला हे व्यवस्थित हा रवा कोट झाला पाहिजे तशा पद्धतीने मी सगळं कोट करून घेते तो पण आपल्याला साईडला गॅसवरती तवादेखील गरम करायला ठेवायचा आहे तर हे मी तीन बटाट्याचे काप असे रव्यामध्ये घुळून घेतले तवा गरम झाला आपला एक ते दीड चमचा तेल घालायचे तेल चांगलं गरम झालं की आपल्याला हे काप त्यामध्ये हळूहळू सोडायचे तर गॅसची फ्लेम मी मोठी ठेवली आहे आता थोड्या वेळाने गॅसची फ्लेम बारीक करायची आणि हे एका साईडने कुरकुरीत होऊ द्यायचे आहेत तर तेल हे चपातीचा तवा आहे त्यामुळे तेल जे आहे ते सेंटरला येतं त्यामुळे मी कड्याच्या फोडी आतमध्ये आणि मधल्या फोडी जे कडेल आहेत असं करून ह्या फोडी शिफ्ट करत आहे म्हणजे तेल सगळीकडे व्यवस्थित लागेल आता आलटून पलटून दोन्हीकडनं आपल्याला चांगले खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून आहे गॅस बारीकच ठेवायचं आहे सुरुवातीला तेल गरम होण्यासाठी आपला गॅस मोठा ठेवायचा होता त्यानंतर मीडियम टू लो गॅसवरती आपल्याला भाजायचे गरज लागली तर थोडेसे तुम्ही तीन चार थेंब अशा कडीने सोडू शकता तेलाचे तर बटाट्याची तीस तीस भाजी खाऊन कंटाळला असेल तर ही चटपटी जशी आलू स्लाईस किंवा आलू काप हे तुम्ही करून बघू शकता खूप छान असे कुरकुरीत बनतात तुम्हाला जर तशीच खायची असेल तुम्ही सॉस बरोबर सुद्धा तसे खाऊ शकता एकदम चटपटीत अशी लागतात तर हे दोन्ही साईडने छान कुरकुरीत भाजलेले आहेत आणि आपण एका बटाट्यामध्ये चमचा घुसून बघितलं आहे तर चमचा घुसतो आहे म्हणजे आपलं हे जे बटाट्याचे काप आहे ते चांगले शिजलेले आहेत भाजून पण निघलेले आहेत तव्याला तुम्ही बघू शकता काहीच रवा राहिलेला नाही आहे आणि हे आपले काप छान भाजून निघालेत तर दुसरी बॅच पण आपण अशीच भाजून घेऊया तर थोडं तेल मी घातलं आणि बाकीचे सुद्धा आपण जे काप आहेत त्याच्यात भाजून घेऊयात तरी तुम्हाला ही बटाट्याची कापची रेसिपी आवडली असेल ते वेळेला नक्की लाईक करा जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल की नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू